आज संपूर्ण जगावर करोनाचं संकट आलेलं असून या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सबंध भारत देशामध्ये संचारबंदी लागू झालेली आहे आणि अशा काळामध्ये आपली आपत्कालीन सेवा देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असलेल्या सर्पमित्र वनिता बोराडे इथे आदरणीय शेळके सर राहणार उसरण तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांच्या या फार्म हाऊसमध्ये इथे शेतात आलेले आहेत. इथे गव्हाची शेती आहे, त्यांच्या शेतात काम करणारे त्यांचे चिरंजीव आणि कुटुंबियन इथं हजर असतात. अशा परिस्थितीमध्ये इथे घोणस जातीचा अत्यंत विषारी साप आढळून आला आहे, जो की जगातला क्रमांक एकचा विषारी साप आहे. या सापाबद्दलची सविस्तर माहिती आपण सर्पमित्र वनिता बोराडे या आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली असून कृपया आपण ती शांतीने बघावी. तुर्तास आपण हा जो साप आहे हा आता सर्पमित्र वनिता बोराडे इथं पकडण्यासाठी आले असून इथे शेताच्या धुऱ्यावर आहे आणि हा एका वेळेला 100 पिल्लांना जन्म देत असल्यामुळे एक साप पकडला म्हणजे 100 पिल्लं त्या परिसरातली कमी होतात. भविष्यातील सापाच्या प्रजननाची जी क्षमता आहे ती विचारात घेता त्या भागातील सापाचा धोका कमी करता येतो. म्हणून आज दिनांक 6 एप्रिल 2020 रोजी माननीय जिल्हा पशुसंवर्धन सभापती आदरणीय राजेंद्रजी पळसकर यांनी सर्पमित्र वनिता बोराडे यांना साप पकडण्यासाठी डोणगाव येथे बोलवले असताना मार्गस्थ असताना रस्त्यामध्ये उसरण फाटा आहे आणि त्या फाट्यावर पोचताक्षणी योगायोगाने आदरणीय शेळके बंधू यांचा फोन आला आणि त्यामुळे एकाच दिवशी हे दोन साप पकडण्यासाठी सर्पमित्र वनिता बोराडे आज आपली तत्पर सेवा देत आहेत. सर्वप्रथम आधी जनसेवा आणि नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी. साप पकडणे ही एक स्वतःमध्येच खूप मोठी जोखीम आहे आणि अशा या जोखमीचं हे कार्य जीवावर बेतणारं हे काम सर्पमित्र वनिता बोराडे मागील 35 वर्षापासून महाराष्ट्रात करीत आहेत. त्यामुळे आता जनजागरण खूप झालं आहे, लोकांमध्ये सापाबद्दलची माहिती झाली आहे, त्यामुळे खूप लोक आता सापांना मारत नाहीत तर ते पकडून देण्यासाठी मदत करत आहेत. याचाच एक भाग म्हणून इथे आदरणीय शेळके सरांचे उच्च विद्या विभूषित त्यांचे दोन्ही सुपुत्र जे की इथे आधुनिक शेती करत आहेत त्यांनी सर्पमित्र वनिता बोराडे यांना इथे बोलावलं असता आपण बघतोय हा साप पकडण्याची मोहीम आणि त्याच्या आजूबाजूचा केर कचरा सगळा हटवण्यात येत आहे, योग्य ते उभं राहण्यासाठी जागा करण्यात येत आहे आणि सापाला पकडण्यासाठी इथे पुढे सरसावलेले आहेत. लक्षात आले की इथं मोठा लट घोणस साप आहे आणि त्यामुळे आम्ही वनिता मॅडमला बोलावलं आणि साप त्यांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करत आहो. आणि तुम्ही पण जर का तुमच्या शेतात साप जर निघाला तर वनिता मॅडमला कॉल करा, त्या येतात आणि साप पकडून घेऊन जातात. धन्यवाद. माझं नाव योगेश आत्माराम शेळके, राहणार उसरण. आज आम्ही आमच्या शेतामध्ये गव्हाला पाणी देण्यासाठी आलेलो असताना आम्ही पाईप जमा करत होतो तेव्हाच आम्हाला निदर्शनास आलं की आमच्या शेतामध्ये साप आहे आणि तो साप आम्ही एका जागेवरती त्याला डिस्टर्ब न करता त्यांना फोन करून दिलेला होता आधी, त्यामुळे तो साप आज म्हणजे कुठे लपला नाही, त्याच्यामुळे तो साप आता आम्ही पकडून देणार आहे. धन्यवाद दादा. खरं तर घरात दारात साप निघाला असता तेव्हा चादर गोंपाट गोणी झाकण टाका, तो आहे त्या अवस्थेमध्ये ठेवा आणि साप पकडण्यासाठी सर्पमित्रांना सर्वतोपरी मदत करा. तिथे जाळपोळ करू नका, उगीचच गोंधळ करू नका आणि जास्तीची गर्दी करू नका. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर साप पकडताना सुद्धा योग्य ती काळजी आपण घ्यायला पाहिजे, सगळ्या नियमांचं पालन करायला पाहिजे. हा ग्रामीण भाग आहे, आपण निसर्गरम्य परिसरामध्ये आहोत, निसर्ग आणि पर्यावरणाचे वन्यजीव हे अविभाज्य घटक आहेत, ते शेतामध्ये उंदीर सरडे पाली खाण्यासाठी येणारच आहेत. मात्र हा साप विषारी असल्यामुळे याला लोकवस्तीतून आणि या नेहमीच्या शेतीच्या जनपरिसरातून उचलून सुरक्षितपणे आता आपल्याला जंगल परिसरात कायमचं सोडून द्यायचं आहे, जेणेकरून भविष्यात कुठल्याही शेतकऱ्याला किंवा गुराढोरांना कुठल्याही प्रकारचा त्रास या सापामुळे होणार नाही. वारंवार हा साप इथे आढळायचा आणि एक प्रकारची दहशत त्याची या आमच्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होती. आपण आत्ताच योगेश शेळके यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि सर्पमित्र वनिता बोराडे त्याला पकडण्यासाठी आपल्या जीवित्वाची जोखीम पत्करून इथे आलेले आहेत. काही वेळात हा साप पकडला जाईल आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येईल. आत्तापर्यंत जगातील प्रथम महिला सर्परक्षक म्हणून काम करणाऱ्या सर्पमित्र वनिता बोराडे यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केलेला असून 51,000 जास्त सापांना यशस्वीरित्या जीवदान देऊन जंगलात सोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार यावर्षी प्रदान केला आहे. तद्वतच जगातील पहिल्या महिला सर्परक्षक म्हणून जो बहुमान आहे तोही सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नावावर जमा आहे.
आपल्या सर्पसेवेने महाराष्ट्रामध्येच आणि जगामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या सर्पमित्र वनिता बोराळे दिवस रात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अहोरात्र धावून जातात, योग्य ती काळजी घेऊन सुरक्षितपणे साप पकडतात आणि लोकांमध्ये योग्य ती सापांबद्दलची जनजागृतीही करतात आणि त्यांच्या या अद्भुत साहसामुळे आणि दुर्दम्य आत्मविश्वासामुळे असंख्य सापांनाही जीवदान मिळालेले आहे. मित्रांनो, साप हा मानवाचा शत्रू नसून मित्र आहे, परंतु त्याला पकडण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे, ज्ञानाची आवश्यकता आहे. आपण बघतो आहे अत्यंत मोठा घोणस प्रजातीचा हा विषारी साप सर्पमित्र वनिता बोराळे यांनी पकडला असून अतिशय जोखमीचं काम आहे आणि साप पुढे पळून जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला यशस्वीरित्या पकडून बरणीबंद करण्यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. सापाचा आपण फुसफुस होणारा आवाज ऐकतो आहे, त्याचा फुसफुस आवाज आणि त्याच्या अंगावर असणारे गोल रांगेत असणारे गोल काले ठिपके ही त्याला ओळखण्याची प्रमुख खूण आहे. सर्पमित्र वनिता बोराळे यांनी यशस्वीरित्या त्याला एका स्टिकच्या सहाय्याने पकडून बरणीत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे अत्यंत जोखमीचं काम आहे. झाकण द्या पटकन. आवाज पकडला गेला हेच विशेष. अतिशय अडचणीच्या परिसरामध्ये होता आणि एवढ्या अडचणीमध्ये या सापाला पकडणे खूप मोठं जोखमीचं काम होतं. आमच्या योगेश पाटील दादाने खूप मदत केली. म्हणजे अटक करायचा प्रयत्न केला ना, अटक करायचा त्याला म्हणजे जास्त वेळ लागू दिला आणि त्याच्यामुळे त्यांना नाही केलं जास्त. सगळे कॉम्पॅक्ट पाहिजे. मॅडमले फोन लावल्याबद्दल आले मॅडम. मॅडमले ताबडतोब कोरोनामध्ये चालू असताना, संचारबंदी चालू असताना पण मॅडमला फोन लावल्या आणि मॅडम तत्परतेने आल्या आणि आमच्या इथलचा साप धरून नेल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मॅडम या अशाच आपल्या समाजाला सेवा देतील ही आशा बाळगतो. धन्यवाद दादा. खरं विषारी सापांची नावेच्यावर घोणस फुरसे नाग म्हणणार हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील क्रमांक एकचा विषारी साप आहे आणि हा आता यशस्वीरित्या इथे पकडला गेला आहे. धन्यवाद. आम्ही वन विभागाच्या मदतीने याला जंगलात सोडून देऊ. ठीक आहे. खूप मोठा आहे. पहिल्या पहिल्याच म्हणलं हे डेंजर आहे.